सीट सीट हे तू ते ऐकलंस का हो पण कोण आहे तो सीट सीट ए तिकडं बघ कंप्युटरवर कोणीतरी आहे आणि तो सीड सीड असं ओरडतोय मला वाटतंय तो कम्प्युटर मध्ये अडकलाय आपण त्या मुलाला वाचवायलाच हवं तिरी आपल्या समोर एकच लक्ष आहे ऑपरेशन सेव्ह द ट्रॅप बॉय तिरी हे बघ तो मुलगा नाहीसा झाला आणि हे काय आहे वेब पेज नॉट फाउंड मिरी तो मुलगा अडकलेला नाहीये अडकलेला नाहीये म्हणजे इकडे ये मी तुला समजावून सांगतो या पुस्तकामध्ये इंटरनेटविषयी भरपूर काही लिहिलेलं आहे कम्प्युटरचं नेटवर्क इतर लहान सहान नेटवर्कशी जगभर वायर केबल आणि उपग्रहांनी जोडलं गेलेलं आहे कल्पना कर ज्या प्रकारे कोळी आपलं जाळं बनवताना प्रत्येक बिंदू एकमेकांशी जोडतो आणि तसंच इंटरनेटचंही आहे त्यामुळेच याला वेब असं म्हणतात फक्त हे जाळं कीटक पकडण्याऐवजी याचा उपयोग कम्प्युटरमधील डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी होतो मग तिरी इंटरनेटमुळे डेटा हा संपूर्ण जगभर पसरू शकतो जसं फोनमुळे आपला आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात जातो असं मला वाटतंय ते बरोबर आहे ना अगदी बरोबर मिरी इकडे ये मी तुला आणखी छान माहिती सांगतो इंटरनेटची पहिली आवृत्ती एकोणीसशे एकोणसत्तर साली अस्तित्वात आली नॅशनल कम्प्युटर नेटवर्क म्हणजेच ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क ॲरपानेट हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये विकसित करण्यात आलं एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत इंटरनेट अगदीच कंटाळवणं होतं फक्त शब्दच नंतर ब्रिटिश कम्प्युटर सायंटिस्ट सर टीम बर्नसली यांनी सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लियर रिसर्च स्वित्झर्लंड इथून आधुनिक स्वरूपात इंटरनेट जगासमोर आणलं नंतर यामध्ये साऊंड व्हिडिओ ग्राफिक्स आणि ॲनिमेशन या, या बाबींचा समावेश करून इंटरनेट खूपच मजेशीर आणि मनोरंजक बनवलं हो तर तो मुलगा सीडशी इंटरनेटवरून संवाद साधत होता आणि आपण समजत होतो तो कम्प्युटरमध्ये अडकलाय वेळाच आहे मी हो तसा तू थोडा वेळा आहेसच म्हण पण पुढच्या वेळी माझा ऐक आणि हे पुस्तकसुद्धा वाच